विडी घरकुल येथील श्री मातोळी बहुउद्देशीय संस्थेमार्फत उज्ज्वला गॅस व आयुष्मान भारत गोल्डन कार्डचे वाटप राष्ट्रवादी दादा गटाचे नेते संतोष पवार व जुबेर बागवान यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी एकूण 157 आयुष्मान भारत गोल्ड कार्ड तसेच 23 महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत नवीन गॅस कनेक्शनचा लाभ घेता आला. यावेळी सर्व मातोळी संस्थेचे पदाधिकारी, मित्रपरिवार व प्रभाग 10-11 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते मयूर गवते यांनी केले. मातोळी बहुउद्देशीय सहभागी संस्था गोर गरिबांसाठी काम करत आहे. दिवाळीच्या निमित्त ज्यांना गॅस नाही अशा लोकांना मातोळी बहुउद्देशीय सहभागी संस्था त्यांच्या घरापर्यंत जाऊन कागदपत्र डॉक्युमेंट, त्यांना गॅस नाही अशा लोकांपर्यंत घरापर्यंत जाऊन त्यांचे कागदपत्र घेऊन जी काही त्यांची फी आहे ती फी भरून त्यांना गॅस देण्याचं काम केलेलं आहे. उद्या दिवाळी असल्यामुळे त्यांची दिवाळी चुलीवर साजरा न करता गॅसवर साजरी व्हावं म्हणून आपण ते प्रयत्न छोटासा केलेला आहे. त्याच्यानंतर संस्थेतर्फे जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत कार्ड, जे गोल्डन कार्ड आहे 5 लाखाचं, जे उत्पन्न जन गरिबांना आता हॉस्पिटलचे उपचार जास्त महाग झालेले आहेत, त्यामुळे अनेक लोकांना आरोग्य विभागातील उपचार परवडत नाहीत, खासगी हॉस्पिटलला परवडत नाही. म्हणून देशाचे पंतप्रधान यांनी जन आरोग्य योजना गोल्डन कार्ड 5 लाखाचा विमा हा मोफत केला, त्यामुळे ते आपण त्याचं पण आज ओपनिंग करतोय की बाबा आजपासून त्यांना पण कार्ड मिळून जावं, त्याचं पण आज सुरुवात आपण 5 लाखाचं मोफत ठेवलेलं आहे. आयुष्यमध्ये योजना गोल्डन कार्ड 5 लाखाचं विमा, तर अशा ठिकाणी सामाजिक कार्य संस्थेमध्ये अनेक लोक करत असतात. पण आपण वेगळ्या पद्धतीने काहीतरी दरवर्षी 6 महिन्याला 3 महिन्याला करत असतो, त्यात आपल्या संस्थेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष उद्याचे संतोषभाऊ पवार आणि उद्याचे आमचे कार्याध्यक्ष जुबेरजी बावळ यांच्याही संस्थेकडे जास्तीत जास्त लक्ष असतं, त्यामुळे हे कार्य जोमाने आणि फास्ट करण्याचा प्रयत्न संस्थेचे सगळे सभासद करत असतात. त्यामुळे आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला आपले पक्षाचे अध्यक्ष संतोषभाऊ पवार. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.